लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आईच्या निधनानंतर तिच्या अस्थीचे विसर्जन पाण्यात करून प्रदूषण करण्यापेक्षा त्या अस्थींवर वृक्षारोपण करण्याचा नवीन पायंडा केदारे परिवारानं पाडला आहे। चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहिलेतील सुशीला केदारे यांचे 21 ऑक्टोबर रोजी निधन झाले। सुशीला केदारे या तळेगाव रोहीच्या माजी उपसरपंच देखील राहिलेल्या आहेत। परिवर्तनवादी विचारांचा वारसा असलेल्या केदारे कुटुंबांनी निसर्गातील समतोल राखण्यासाठी आणि नदीपात्रात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आपल्या आईच्या अस्थी कुठल्याही नदीपात्रात न सोडता शेतातच त्याचे विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण करून आईच्या स्मृती कायम जोपासण्याचा नवविचार या परिवारानं अंगीकारला। जुन्या चालीरीती जुगारून विज्ञानवादी पर्यावरणवादी विचार स्वीकारून केदारे परिवारानं सर्वांसमोर एक प्रकारे आदर्शच घालून दिला आहे। या अस्थि विसर्जन विधीप्रसंगी व्याख्याते महेंद्र गायकवाड यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक बदल या विषयावर व्याख्यान दिले। या विधीस अनेक मान्यवरांनी या नवीन आणि अनोख्या पद्धतीचं स्वागत करत केदारे कुटुंबाचं कौतुक केलं। याप्रसंगी सोमनाथ वाघचौरे, लासलगाव येथील उपसरपंच रामनाथ शेजवळ, अॅडव्होकेट विद्या कसबे, सामाजिक कार्यकर्ते मनोज चोपडे, प्राध्यापक बागुल, प्राध्यापक ज्योतिबाग, हिवरखेडेचे सरपंच पिंटू भोयटे, पन्हाळेचे माजी सरपंच मिलिंद खरे, वाकीचे सरपंच देवडे सर अविनाश अहिरे, तळेगाव रोहीचे पोलीस पाटील अविनाश अहिरे, वाकी बुद्रुकचे सरपंच भगवान अहिरे, वादरवाडीचे ईश्वर संसारे आदींसह सर्व नातलग अप्तेष्ट मित्र परिवार तसेच शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह 600 ते 700 संख्येने जनसमुदाय लोटलेला होता। यावेळी तळेगाव रोही येथील माजी उपसरपंच कालकथित मातोश्री सुशीला वेडूजी केदारे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। दरम्यान यावेळी तळेगाव रोही येथील माजी उपसरपंच कैलासवासी सुशीला वेडूजी केदारे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी बौद्धाचार्य प्रकाश संसारे, रामा केदारे, भास्कर संसारे हे उपस्थित होते। विकी गवळी, नाशिक न्यूज, चांदवड।